नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मिंग अँड गार्डनिंग विथ प्रशांत यूट्यूबवर तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा किडीची माहिती घेणार आहे जे भाजीपाला लागवड केल्यानंतर 2 ते 3 दिवसात आपल्याला शेतामध्ये आढळते. तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल, या ठिकाणी आपण 2 दिवसाअगोदर झेंडू रोपांची लागवड केली होती, पण या ठिकाणी काही जी रोपं आहेत ती कट झालेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपली ती रोपं कट झालेली आहेत. हे बघा, अशा प्रकारे काही रोपं तुमचे कट झालेले असतील तर समजून जावं की आपल्या शेतामध्ये कटवॉर्म आलेला आहे. आता हे जे कटवॉर्म आहे हे पतंगड्या आहेत जे दिवसा कचरा किंवा माती खाली लपून राहतात आणि अंधार झाल्यावर जे रोपं म्हणजे आपल्या स्टेम रोपाच्या भागावर हल्ला करतात. परिणामी ते रोप आहे ते काय करतात, ते कापून टाकतात. तर ह्या किडीवर नियंत्रण करणे खूप गरजेचं आहे. ते नाही केल्यास बरीच रोपं आहेत ती आपल्याला कट झालेल्या आढळून येतील. तर ह्यासाठी आपण काही औषधांचा वापर करणार आहेत. तर जे आज आपण औषध वापरणार आहोत, कॅनोन ह्या कीटकनाशकाचा आज आपण वापर करणार आहोत. तर हे जे औषध आहे हे औषध आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml घ्यावं लागेल आणि ज्या ठिकाणी रोपं आहेत त्या रोपाच्या ठिकाणी आपल्याला ड्रेंचिंग म्हणजे मुळाच्या इथे रोपांच्या इथे ओतावं लागेल. आणि जे शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करत असतील तर ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा आपण या औषधाचं ड्रेंचिंग करू शकतो. आपल्याला जी सुरुवातीची लागवड केल्यानंतर ह्या किडीवर नियंत्रण करणे खूप गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा.